मित्र काय करतोय? सिगरेट आहे. माल देऊ का? माल माल कुठला? चरस देऊ का त्यात टाकायला? चरस का? चरस नको. सिगरेट बस झाला आपल्याला. अरे घे ना. सिगरेट इनप आहे. त्यावरती नको. फॅमिली बाहेर. फॅमिली आहे का? का रे, चरससाठी फॅमिली आणि सिगरेटसाठी फॅमिली नाही का? सिगरेटमुळे थोडा कमी आहे पण चरसमुळे जास्त. अरे माझ्या मित्रा, दाखवते पॅकेट दाखव. तू बोलतो तुझी फॅमिली आहे बरोबर? हे बघितलं सिगरेटवरती काय बघितलं? काय बघितलं याच्यावरती काय फोटो? जरा सिगरेटवरती बघ. आणि तू बोलतोय याच्यात तुझं काय असं वाटतं का म्हणजे डोक्याचा प्रेशर कमी होतो का काय होतं याच्या पिण्याने? तू मला बोल याच्यात काय सर, कुठलं औषध आहे? पॅरासिटामॉल आहे का? क्रोसिन आहे का? काय याच्यात म्हणजे पिल्यानंतर तुला असं वाटतं का म्हणजे माझा प्रेशर कमी होतो आहे का? तुला असं वाटतं का म्हणजे सिगरेट घेतल्याने माझ्या काहीतरी लोड कमी होतो आहे, रिलॅक्स होत होतो, असं काय म्हणजे? चरस पण तुम्ही का तो तुला चरस बोललो की येतो, तू बोलतो फॅमिली, तो पण पॉइझन आहे, हे पण पॉइझन आहे, म्हणजे प्रॉब्लेम काय? दोघांमध्ये काय अंतर? दोघांमध्ये काय म्हणजे ह्याच्याने थोडं कमी रिलॅक्स होतं, चरस डायरेक्ट रिलॅक्स होतं. मी काय बोलतोय बघ, स्लो पॉइझन आणि पॉइझन, शेवटी तर पॉइझन पॉइझन आहे. जर आपण असं बोलताय, माझा एक फक्त लोकांनासाठी मेसेज द्यायचा आहे का, जर आपण हे बोलतोय का सिगरेटमध्ये पॉइझन आहे, तर मी काय होतो डायरेक्ट तुम्ही चरस गांजा का नाही घेत, ड्रग्स का नाही घेत, त्यामध्ये पण पॉइझन आहे. यासाठी तुम्ही बोलताय का चरससाठी किंवा ड्रग्ससाठी बोलताय माझी फॅमिली? मग तुम्ही सिगरेट घेताना का नाही विचारत तर माझी फॅमिली आहे, माझ्या पाठीमध्ये माझा कुटुंब आहे, त्यांची जिम्मेदारी कोण घेणार? आपण आपला एवढा केअर करतो, गाडी चालवताना केअर करतो, हेल्मेट घालतो, सगळं काय करतो बरोबर. मग ह्या गोष्टीसाठी आपण काय नाही केअर करत? या गोष्टी तुम्ही बघा, या गोष्टी तुम्हाला असं वाटतं आहे का तुम्ही लाईटली घेता ना? कधी तू माझ्याबरोबर चल टाटा हॉस्पिटलला आपण जाऊ आणि याचे आपण पेशंट बघू किती आहेत, ठीक आहे? आणि सगळीकडे याचं जाहिराती चालू असतात, पब्लिक जनहित में जारी. ही विकणारा पण याच्यावरती फोटो दाखवून विकतो का याच्यामुळे काय होतं? तरी पण तुम्ही बोलताय फॅमिली आहे आणि हे घेते. याच्यापुढे मी आता नाही, याच्यापुढे माझा फक्त मेसेज तुझ्यासाठी नाही, सर्वांसाठी आमच्यातर्फे आम्ही एक छोटासा एक मेसेज देण्याचा प्रयत्न करतो की भाई आपण जे आपल्या फॅमिलीसाठी एवढं सगळं करतो तर फॅमिलीसाठी याचा पण विचार करावा. हे आपल्या फॅमिलीसाठी नाही आहे, हे काढा आयुष्याचे भाग, बाकी काही नाही. थँक्यू सो मच. आता माझ्या मित्रांना मला हा प्रश्न विचारायचा आहे जे सिगरेट पित आहेत. इवन आपल्या सगळ्यांना हे एक माझा प्रश्न आहे का, हे खरं आहे का आणि हे सायंटिफिकली प्रूफ आहे का, सिगरेट पिण्याने माझा जो प्रेशर असतो म्हणजे मेंटली माझा जो प्रेशर असतो, जो तणाव असतो प्रोफेशनली किंवा पर्सनली, तो रिलॅक्स होतो का? हे खरं आहे का म्हणजे सिगरेट पिण्याने माझी काहीतरी स्मरणशक्ती वाढते किंवा माझं डोकं काहीतरी वेगळ्या प्रकारे चालतं का? हे खरं आहे का आणि हे सायंटिफिकली प्रूफ आहे का? जर असेल तर प्लीज मलाही बोला, मी आपल्यातलं एक आहे. जर हे खरं असेल तर थँक्यू सो मच. तंबाखूमुळे कर्करोग होतो आहे हा आम्हा सगळ्यांना माहिती आहे, तरी आपण आपल्या मेहनतीचे पैशाने दररोज कर्करोग आपल्या अंगावरती लावून घेण्याचा प्रयत्न करतो. इट्स अ रिक्वेस्ट, प्लीज थिंक अबाउट युअर फॅमिली फर्स्ट. थँक्यू.